मध्ये पाच षटक कंप्लीट करायचे आहेत. सामन्याचा पहिला बॉल फेस करेल फलंदाज किरण पाटील. हियर वी गो, फर्स्ट बॉल ऑफ द मॅच आणि पहिलाच बॉल फुल टॉस, नो बॉलचा इशारा, बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार, फिल्डर काही लीगल चेंडू टाकलेला नाहीये. पुढचा बॉल असेल फ्री हिट, आणखी एक चांगली संधी असेल मोठा फटका खेळण्यासाठी किरण पाटील साठी. यावेळेस आणखी एक सुंदर फटका, मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल काढलाय, वन बाउन्स ओव्हर द लाईन फॉर फोर. पंचांनी गोलंदाजाला वॉर्न देखील केलंय की एक बीमर चेंडू तुम्ही टाकलाय. लोफल टॉस, लॉफ्टेड फटका, बॉल आकाशाला गवस निघालतोय आणि चाललाय खाऊ कॉर्नरच्या दिशेनं सुरेख. ओ यावेळेस स्वीप केलाय स्क्वेअर लेगच्या वरून, नेत्रदीपक फटका, बॉल सीमा पार, चौकार. फटक घेऊन धीरज फुल टॉस, समोर लॉफ्ट केलाय, झेलची शक्यता नाकारता येत नाहीये, फिल्डर दुरून पोहोचलाय मात्र कॅच ड्रॉप. जबरदस्त एफर्ट होता, कठीण झेल होता ना स्पोर्ट्स पूर्ण. धीरज वन सेकंड राईट आर्म ओव्हर द विकेट. लो फुल टॉस होता, चांगलं टायमिंग, बॉलला उडवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला, अगदी मिड विकेट स्क्वेअर. मात्र सध्या तरी मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर मोठा गाव टीम आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. अजूनही बरंचसं क्रिकेट बाकी आहे. ताकदवान फटका आहे ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर सज्ज, मात्र संधी नाहीये, बॉल फिल्डरच्या डोक्यावरून. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय प्रणय चौधरी. किरणकडे स्ट्राईक आहे, अतिशय जबरदस्त फटका, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, फिल्डरला बीट केलंय आणि हा बॉल सीमा पार, चौकार. खैरात पेरणी मैदानामध्ये त्याने केली हा बॉल, बीमर घोषित केलाय पंचांनी, नो बॉलचा इशारा. झेल तर टिपण्यात आलाय मात्र फलंदाज बाद होणार नाहीये आणि बीमर चेंडूंची बिमारी लागलेली आहे की. फोर्सिंग स्ट्रोक, बॉल आवेत आहे मात्र फिल्डर थोडासा दूर आणि अर्धशतक कंप्लीट होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा देखील मिळतील. अप्रतिम बॅटिंग, वन ऑफ द बेस्ट इनिंग्स सोफा इन दिस लेट कबीर निर्मल मेमोरियल कप 2022. 51 नॉट आउट ऑफ जस्ट 21 डिलिव्हरीज. किरण पाटील काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. अखो टप्प्याचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय चेंडू डीप स्क्वेअर लेग कडे, फिल्डर पाहतच राहील, बॉल आउट ऑफ द पार्क, बिग वन, षटकार. आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय किरण पाटील न. धावसंख्या झाली 80, 4 गडी बाद. शेवटचा बॉल, सामना करेल किरण. पुन्हा एकदा लॉफ्ट केला यावेळेस लॉंग ऑफला, फिल्डर डाऊन द बॉल आणि कॅच ड्रॉप. किरण पाटीलला बाद करण्याची संधी होती मात्र आता तो नाबाद राहील.